मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक वाढतोय. स्कार्फ, गॉगल आणि कॅप वापरूनही उन्हाच्या झळा बसतायत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या हिमालय पुलावर या एवढ्या उकाड्यातही छप्पर नाही आणि दिव्यांचीही व्यवस्था केलेली नाही. अशाच परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. गेल्या वर्षी मार्च अखेरीस हिमालय पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला, पण सध्या मात्र या पुलावर छप्पर नसल्याने उन्हाचे चटके सहन करत प्रवास करावा लागतोय. तर रात्रीच्या वेळी याच पुलावर दिवे देखील नसल्यानं प्रवाशांना अंधारातच चाचपडत कसंबसं रेल्वे स्टेशन गाठावं लागतंय. 14 मार्च 2019 हिमालय पूल कोसळला होता. त्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले. त्यानंतर पुढील 4 वर्ष हा पूल पुनर्बांधणीसाठी बंद होता. अशातच निविदा प्रक्रियेसाठी झालेला उशीर, करोनाचा संसर्ग आणि काही तांत्रिक कारणांमुळे या पुलाचं काम रखडलं. त्यानंतर मात्र या पुलाचं काम पूर्ण होऊन पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला. पण पुलावर दिवेच नसल्यानं प्रवाशांना जिने चढताना मोबाईल टॉर्चचा आधार घ्यावा लागतोय. आता प्रशासन याची दखल घेऊन पुलावर छप्पर आणि दिव्यांची सोय कधी करणार हा प्रश्न उपस्थित होतोय आणि हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईशी निगडीत असेच अपडेट्स आणि बातम्यांसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर का हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमत मुंबईचं पेज नक्की लाईक करा. धन्यवाद.